समाजातील दोन महत्त्वाचे घटक श्रीमंत आणि गरीब, यामध्ये श्रीमंतांचे कौतुक तर प्रत्येकालाच असते, पण याउलट गरिबांकडे सर्वजण दुर्लक्ष करत असतात. असे असूनही येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत उभा असणारा गरीब माणूस हा प्रामाणिकपणे कष्ट करत असतो. परंतु कुटुंबातील एखादी व्यक्ती मोठ्या रोगाने आजारी पडल्यास किंवा त्याचा अपघात झाल्यास हाच गरीब माणूस ढासळून जातो. ऐन वेळेला कुटुंबियांच्या उपचारांसाठी जवळच्यांकडे आर्थिक मदत मागण्याची वेळ येते. कधी दागिने गहाण ठेवावे लागतात तर कधी कर्ज काढावे लागते. याला कारण म्हणजे आपल्या आजच्या वैद्यकीय उपचार पद्धतीचा बेलगाम वाढत चाललेला न परवडणारा खर्च. याच परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट निलेश निकम यांनी अजितदादा पवार यांचा सल्ला घेऊन सन 2010-11 साली शहरी गरीब आरोग्य योजना अंमलात आणली आणि गेली 5 वर्ष ती यशस्वीरित्या सुरू आहे. नमस्कार, मी निलेश निकम. स्थायी समितीचा 2009-10 साली अध्यक्ष असताना पुणे शहरातील सामान्य नागरिक व गरीब नागरिकांसाठी चांगले वैद्यकीय उपचार मिळण्याकरता आम्ही ही शहरी गरीब योजना अंमलामध्ये आणली. तत्कालीन उपमुख्यमंत्री व माजी नेते अजितदादा पवार यांच्या सल्ल्यानुसार गरिबांना चांगले उपचार मिळावे, त्यांच्यावरती चांगली प्रकारे ट्रीटमेंट मिळावे याकरता ही योजनेची सुरुवात झाली. गेल्या 6 वर्षामध्ये तब्बल 50,000 लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांना या योजनेचा फार मोठा फायदा झालेला आहे, गरिबांना फार मोठा फायदा झालेला आहे. आणि पुणेकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पवार साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांचे मी आभार मानतो. गरीब नागरिकांना उत्तम दर्जाचे उपचार मिळालेच पाहिजेत ही नेमकी गरज ओळखून निलेश निकम यांनी या योजनेमध्ये रुबी, जोशी, रत्ना, पुना, सह्याद्री, मंगेशकर अशा नामांकित हॉस्पिटलच्या बिलांमध्ये 50% सवलत मिळण्याची सोय गरीब नागरिकांना करून दिली. तसेच रुग्णांची औषधे मनपाच्या हॉस्पिटलमधून मोफत मिळवून देण्याची सोय सुद्धा केली. यामुळे 1 लाखापर्यंत कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना सुद्धा खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेणे शक्य झाले. माझं नाव रवींद्र बाबूराव भावन, माझा धंदा आहे रिक्षा चालवणे. या गरीब योजनेमुळे खूप गरिबांना फायदा आला व मलाही झालेला आहे. मला 5 वर्षांमध्ये ऍडमिट असताना 4 इंजेक्शन घ्यायचे होते, त्याची किंमत 8,500. निकम साहेबांनी मला 4 इंजेक्शनची मदत करून फार मोठा फायदा करून आणि या गरीब योजनेचे बरेच जणांना फायदे झाले. नमस्कार, गणेश शितोळे, उपनगरमध्ये राहतो. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा शहरी गरीब योजने अंतर्गत माझ्यावर कमला नेहरूमध्ये उपचार करण्यात आले. त्याचा फायदा मला पूर्ण 10 झाला. माझं नाव पुढे संतोष पाटोळे, हिंदीचा जन्मवाडी येथे आले. माझ्या मिस्टरांना त्रास होता की टाकाचं अल्ट्राटेसमुळे त्रास येतो, जो वेन्सवर गाठी येतात त्याला त्याच्या लागणाऱ्या मेडिसिन ते खूप कॉस्टली होतं. आधी मला शक्य नव्हतं, पण भैयांनी चालू केलेल्या शहरी गरीब योजनेमुळे मला खूप फायदा झाला आहे. मला आता त्या ज्या गोळ्या त्यांना चालू आहेत त्या मला 50% त्या सवलतीमध्ये पहावा दवाखान्यात मिळतात. निलेश भैयांनी केलेल्या जी योजना आहे ती मलाच नाही तर माझ्यासारखे असंख्य गरिबांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला आहे. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 53,000 रुग्णांना लाभ मिळवून दिला गेलाय. यासाठी महानगरपालिकेकडून विविध हॉस्पिटल्सना 69 कोटी रुपये दिले गेले. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणून ॲडव्होकेट निलेश निकम यांच्या मागणीनुसार सन 2016-17 अर्थसंकल्पात 56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे महानगरपालिकेतील ही योजना गोरगरिबांसाठी अक्षरशः संजीवनी ठरतेय.